तीच गोष्ट माझ्या विदर्भातली एकीकडे 5 जिल्हे आहेत, एकीकडे 6 जिल्हे आहेत, आणि आपल्या उत्तर महाराष्ट्रात 5 जिल्हे आहेत, आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण 5 जिल्हे आहेत. अशा पद्धतीची ही सगळी परिस्थिती आहे. त्याकरता जिल्हावाईज माहिती आली की असीम गुप्तांना पण सांगितले, मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री म्हणून तुम्ही ताबडतोब वित्त विभागाकडे पाठवा, आणि वित्त विभागाच्या पण अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्यात की तुम्ही ताबडतोब त्याबद्दलचे पैसे रिलीज करा. मग ते सांगितलं ना की त्यांनाच मागच्याच वेळेस सांगितलेलं आहे. आज आज बुधवार ना, आज गुरुवार, काल कॅबिनेट होती परंतु काही कारणांनी काल कॅबिनेट झाली नाही. मागची कॅबिनेट झाल्यानंतर दसऱ्याची शुक्रवारी सुट्टी होती, शनिवारी सुट्टी होती, रविवारी सुट्टी होती, सोमवारी काही निराजा टाकली, मंगळवारी ईदची सुट्टी होती. लागोपाठ सुट्ट्या असल्यामुळे मी सोमवारी मंत्रालयात होतो, खूप शुकशुकाट होता, जास्त स्टाफ पण नव्हता. कदाचित प्रत्येकाला काही ना काही कामं असतात आणि एखादी रजा टाकली तर 4 सुट्ट्या आणि ती रजा अशी 5 सुट्ट्या होईन मिळतात म्हणून देखील झालं असेल. परंतु पुढच्या येणाऱ्या ह्याच्यामध्ये त्याची माहिती कॅबिनेटमध्ये घेतली जाईल. शिवाय आता मी मंत्रालयात दुपारी 3:30 जाणार आहे, त्याही वेळेस मी असीम गुप्ता आणि वित्त विभागाशी बोलून किती पैसे रिलीज झाले, किती राहिले आणि काय काय पाईपलाईनमध्ये आहे ते बघीन. पण माझाही हाच प्रयत्न राहील की शेतकऱ्यांना जेवढ्या लवकरात लवकर त्याच्यामध्ये सहकार्य करता येईल ते करण्याची भूमिका महाविकास आघाडीचं सरकार म्हणून आम्ही घेतो. तुम्ही म्हणताय की आम्ही शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहोत, मात्र नांदेडमध्ये सहकार्य करतो, सहकार्य करण्याची गरज. नांदेडमध्ये अशी घटना घडली की शेतकरी जे पीक विमा संदर्भात तक्रार अर्ज घेऊन गेले होते, कंपन्यांनी अधिकाऱ्यांनी त्यांचे जे अर्ज ते शेतातच फेकून दिले. नाही, तसं जर झालेलं असेल तर कुठल्या विमा कंपन्यांनी केलंय त्याच्याबद्दल आम्ही विमा कंपन्यांना जा विचारू. आणि विमा कंपन्यांचे अधिकारी जर शेतकरी वर्गाशी अशा पद्धतीनं अडेलतट्टूपणाने वागत असतील तर उद्याच्याला त्या विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्यावर केसेस पण करायला, FIR पण करायला आम्ही मागं पुढं बघणार नाही. त्यांनी त्यांचं काम करावं, योग्य पद्धतीनं करावं. आज शेतकरी अडचणीत आहे. आम्ही 1000 कोटी रुपये पीक विम्याचे पैसे भरलेले, ते भरलेले असताना आज शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. कापसाचं, सोयाबीनचं, मकेचं, सगळ्या काही पिकांचं हे आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसतंय. मग असं असताना त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली पाहिजे. आम्ही काही वेडंवाकडं करा असं कदापि म्हणणार नाही, पण ज्याच्या ज्या नुकसानीमुळं विमा पीक विमा मिळू शकतो त्या माझ्या बळीराजाला, त्या माझ्या कष्टकऱ्याला तो त्याला मिळालाच पाहिजे, तो त्याचा अधिकार आहे. अशा पद्धतीनं सांगतील. गुरु कम्युनिटी म्हणून एक कंपनी आहे मुंबईतली, ते त्या कारखान्याचे खरे मालक आहेत, त्यांनी तो कारखाना विकत घेतलेला आहे. कारखाना विकत घेताना ते पैसे योग्य आहेत का, चेकचे आहेत का, त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही नका, ह्या सगळ्या गोष्टी बघायचं काम यंत्रणेचं आहे. मग केंद्राची यंत्रणा असेल किंवा तुमच्या राज्याची यंत्रणा असेल त्या संदर्भामध्ये. आणि इथं कुठंच काही कुणाला वाटलं की इथं न्याय मिळत नाही तर शेवटी प्रत्येकाला अंतिम कोर्टामध्ये पण जायचा अधिकार आहे. अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी चालू नाही. त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही. आता चौकशी होती, तुम्हाला पण सगळ्यांना कळेल. पाठीमागच्या काळामध्ये असंच भुजबळ साहेबांची बदनामी केली, भुजबळ साहेबांच्या आयुष्यातले 2 वर्ष वाया गेली, आणि नंतर तुम्ही स्वतः बघितलं की भुजबळ साहेबांना क्लीन चिट त्या ठिकाणी मिळाली. आता जोपर्यंत चौकशी होऊन दूध का दूध पाणी का पाणी पुढे येत नाही तोपर्यंत एखादी व्यक्ती काही पण सांगण्याचा प्रयत्न केला तर ते खरं मानायचं कारण काय? मी त्याच्यामध्ये म्हणतो की ह्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट चुकीची नाही, कुणाशी बेईमानी केलेली नाही, कुठेही फसवणूक झालेली नाही. मला माहीत नाही त्याच्याबद्दल. मी कामाचा माणूस आहे, तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे. ह्याला काय टार्गेट केलं जातं, त्याला काय टार्गेट केलं जातं, त्याच्यापेक्षा मी आज सकाळी 7:30 आज पोलीस विभागाचा एक महत्त्वाचा कार्यक्रम होता, तिथून मी इथं आलो, इथं लोकांना भेटलो, इथं बैठका केल्या, इथं पक्षप्रवेशाचे कार्यक्रम दिले. आता पुढं मुख्यमंत्र्यांच्या बरोबरच मीटिंग आहे, त्याच्यानंतर मला GST काउन्सिलचं जे अध्यक्षपद मिळालेलं आहे त्याची मी 4 वाजता बैठक लावलेली आहे. त्याच्यामध्ये राज्य पातळीवर वेगवेगळ्या राज्यातले जे सन्माननीय सदस्य आहेत त्यांच्याबरोबरची चर्चा करायची. मला मी तुम्हाला सगळ्या पत्रकारांना माहिती आहे, तेच सारख्या गोष्टी सांगून मला लोकांचा वेळ घ्यायला आवडत नाही. परंतु मी मागे एकदा ज्या दिवशी
ती लोक आली होती तेव्हा एकदा स्टेटमेंट केलं, त्याच्यानंतर आज स्टेटमेंट केलं. आज पण स्टेटमेंट मी पूर्णपणे केलेलं नाही, त्याबद्दल मी उद्याच्याला व्यवस्थितपणे प्रेस कॉन्फरन्स सांगून घेईन आणि त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट प्रत्येक कारखान्याच्या बद्दलची लागली. काही वेळेस राज्य सहकारी बँकेनी सिक्युरिटायझेशन ॲक्टच्या अंतर्गत ते कारखाने त्या ठिकाणी विकलेले आहेत असे सगळे प्रकार आहेत, परंतु बरेच कारखाने चालवायला पण दिले जात आहेत. आज देखील महाराष्ट्रामध्ये 12-13 कारखाने चालवायला देण्याच्या बद्दलचं टेंडर त्या ठिकाणी निघालेलं आहे, देताना 20-25 वर्षाकरता चालवायला दिले जातात. असं सगळी वस्तुस्थिती आहे, परंतु काही जण जाणीवपूर्वक पुन्हा त्याच गोष्टी लोकांच्या पुढं आणण्याचा प्रयत्न करतात. तशा पद्धतीनं त्यांचं वक्तव्य आलं की मीडिया पण ते सातत्याने दाखवतो. आम्ही काही प्रत्येक वेळेस मीडियाच्या पुढं जात नाही, मी कमीत कमी मीडियाच्या पुढं जाणारा आणि वस्तुस्थितीला धरून पुढं चालणारा माणूस आहे. माझ्याबद्दल काही लोकांनी गरळ पण ओकण्याचं काम केलं की बेईमानी केली. आपण पत्रकार तर अलीकडं झालेला आहात, मी 90 पासून महाराष्ट्राच्या समाजकारण राजकारणामध्ये काम करतो आहे. उभा महाराष्ट्र मला ओळखतो की मी बेईमान आहे का शब्दाचा पक्का आहे. दादा हिंदी में जाना. दादा नाही एक थांबरे जरा मध्येच काय लावलं. अशा पद्धतीची वस्तुस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि मी कधीही खोटं बोलणार नाही. जोपर्यंत जनतेचा पाठिंबा आहे, मी माझ्या आयुष्यामध्ये कधी बेईमानी केली नाही. बेईमानी आमच्या कुणाच्या रक्तामध्ये नाही, पण उगीचंच उठायचं आणि काही त्या ठिकाणी बोलायचं, ठीक आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, बोलण्याचा अधिकार आहे, परंतु बोलत असताना त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा सांगायच्या आणि लोकांचा एक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करायचा किंवा लोकांच्या मनामध्ये इथं काहीतरी वेगळं काहीतरी चाललं आहे. म्हणूनच मला आज बरीच कामं आहेत, नाही तर मी आजच इथं प्रेस घेणार होतो, पण आता उद्याच्याला मी ती प्रेस घेईन आणि त्याच्या संदर्भामध्ये सगळे दाखल्यासहित काय काय झालेलं आहे, कसं कसं झालेलं आहे, कुठले कुठले कारखाने विकलेले आहेत, कुणी कुणी घेतलेले आहेत. आज महाराष्ट्रातल्या अनेक वेगवेगळ्या उद्योगधंद्यातल्या पण व्यक्तींनी, उदाहरणार्थ दालमिया किंवा अशा काही मान्यवरांची नावं घेता येतील, काही बिल्डर लोकांनी पण त्याच्यामध्ये गुंतवणूक केली, कारखाने घेतलेले आहेत, काही शेतकऱ्यांनी पण घेतलेले आहेत, काही राजकीय पक्षाशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींनी पण त्या ठिकाणी घेतलेले आहेत, असे अनेकांनी कारखाने घेतलेले आहेत. परंतु त्याच्या दुसऱ्याच्याबद्दल यत्किंचितही कुठं उल्लेख केला जात नाही, त्या संदर्भामध्ये बोललं जात नाही.